गुड मॉर्निंग स्टूडेंट. गुड मॉर्निंग सर. मित्रांनो आवाज आला पाहिजे. गुड मॉर्निंग स्टूडेंट. गुड मॉर्निंग सर. व्हेरी गुड. म्हणजे तुम्ही तरुण आहात. ओके. यस सर. हां विद्यार्थी मित्रांनो हा प्रश्न एमपीएससी मध्ये विचारण्यात आलेला आहे. गुणोत्तर प्रमाण अगदी सोपा आहे. काही सेकंदमध्ये सुद्धा उत्तर भेटेल. बघा दोन संख्यांचे गुणोत्तर एक प्रमाण दोन आहे. किती आहे? एक प्रमाण दोन आहे. आता जर प्रत्येक संख्येत सात मिळवले असता म्हणजे याच्यामध्ये प्रत्येकामध्ये मिळवायचे किती सात तर नवीन गुणोत्तर तीन प्रमाण पाच होईल. किती होईल? तीन प्रमाण पाच होईल. तर त्या संख्या कोणत्या किंवा त्यामधील सर्वात लहान संख्या कोणती किंवा सर्वात मोठी संख्या कोणती? विद्यार्थी मित्रांनो फर्स्ट टेक्निक दुसऱ्या गुणोत्तराचा फरक किती आहे? पाच मधून तीन गेले. किती होतात? दोन. दोन. व्हेरी गुड. आता किती मिळवलं आहे? सात. सात लिहा. ओके. आता बघा क्रॉस मल्टिप्लिकेशन म्हणजे पाच का पाच वजा करा. तीन दुने सहा. पाच मधून सहा गेले किंवा सहा मधून पाच गेले. मायनस असेल तरी चालेल तर गृहित धरणार नाही. एक. आता दोन गुणले सात सात का सात म्हणजे सात दुने चौदा. विद्यार्थी मित्रांनो आता जर तुम्हाला विचारलं सर्वात लहान कोणती संख्या असेल यामध्ये सर्वात लहान संख्या कोणती दिसते? एक. म्हणजे लहान आहे एक. एक गुणिले चौदा तर किती येणार? फोर्टीन. ओके. हा सर्वात मोठी संख्या कोणती दिसते? दोन गुणिले फोर्टीन म्हणजे किती झाले? चौदा गुणिले अठ्ठावीस. एमपीएसला हाच प्रश्न सर्वात मोठी संख्या कोणती हे विचारण्यात आलं 2009 मध्ये. लक्षात आलं? म्हणजे तुम्हाला स्पर्धात्मक परीक्षांसाठी हा प्रश्न उपयोगी असणार आहे. विद्यार्थी मित्रांनो आता आपण त्यांनी सांगितलं बघा जर कन्फर्म करू सात मिळवल्यानंतर म्हणजे प्रत्येक संख्येमध्ये सात मिळवा दिसते इथे. हा बघा चौदा मध्ये सात मिळवा बघा आणि अठ्ठावीस मध्ये सात मिळवा. अठ्ठावीस आणि सात किती होतात? पस्तीस. चौदा आणि सात किती होतात? एकवीस. आणि या संख्येला तुम्ही भाग द्या. सात त्रिका एकवीस. साता पाचा पस्तीस. पस्तीस. बघा उत्तर आलं नाही. विद्यार्थी मित्रांनो हाच प्रश्न तुम्हाला वय वरिष्ठसाठी विचारण्यात येईल. म्हणजेच असं विचारण्यात येईल दोनच संख्यांचे गुणोत्तर प्रमाण किंवा दोन व्यक्तींचे वयाचे गुणोत्तर प्रमाण किंवा ए आणि बीचे वयाचे गुणोत्तर प्रमाण किंवा गोपाल आणि सचिनचे वयाचे गुणोत्तर एक प्रमाण दोन आहे आणि सात वर्षानंतर मिळवले म्हणजे सात वर्षानंतर नवीन गुणोत्तर तीन प्रमाण पाच आहे. तर सचिनचे वय किती किंवा गोपालची वय किती त्यावेळेस सुद्धा असं सोडवणार. लक्षात आलं? जमणार नाही. पुन्हा एकदा सांगतो मी विद्यार्थी मित्रांनो फर्स्ट स्टेप ते दुसऱ्या गुणोत्तराचा फरक पाच मधून तीन गेले किती होतात? दोन गुणिले किती मिळवलंय? सहा. आता दोन्ही गुणोत्तरांचा फरक तिरकस गुणोत्तराचा. ओके. बघा पाच का पाच आणि तीन दुने सहा म्हणजे पाच मधून सहा गेले तर मायनस वन वजा बाकी असेल काही प्रॉब्लेम. लक्षात आलं? सहा दुने चौदा म्हणजे एक्स ची व्हॅल्यू किती आले? चौदा. लक्षात ठेवा चौदा दुने अठ्ठावीस सर्वात मोठी संख्या आणि चौदा त्रिक किती होतात?
जर विचारले 3 असेल किंवा 14 एकच 14 आणि सर्वात लहान संख्या कोणती आहे 14 असे आले आणि त्या संख्यांमध्ये जर 7 7 मिळवले बघा 14 अधिक 7 किती झाले 21 आणि 28 अधिक 7 किती झाले 35 आता यांना प्रमाण करूया 7 ने 7 3 21 3 आला आहे 3 आणि 7 5 35 अशा पद्धतीने तुम्ही जर उत्तर काढला काही सेकंद मध्ये काढता येईल काही प्रॉब्लेम बघा दोघांचं फरक तोड ओके बघा पहिले आणि याचे दुसरा 5 1 5 आणि याचे दुसरा आणि पहिले 3 2 6 आणि 5 1 म्हणजे किती होणार 1 1 ने भाग दिला तर प्रॉब्लेम 7 2 14 14 1 14 2 28 आलं उत्तर म्हणजे तुम्ही वाचणार आणि उत्तर येईल पण प्रॅक्टिस असली पाहिजे काय असली पाहिजे प्रॅक्टिस असली पाहिजे समजलं तुम्हाला समजलं नसतं तर 100% तुम्ही मला सांगा कमेंट्स करा ओके